दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावरच धनुष्यबाण गोठल्यानं ठाकरेंना मोठा झटका बसला. नवं नाव नवं चिन्ह मिळालं, पण ठाकरेंच्या हातात ऐनवेळी आलेली ही मशाल शेवटच्या क्षणी निसटती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता त्याच समता पार्टीच्या हाती पुन्हा मशाल लागली आहे, पण यावेळी निवडणुकीचं मैदान वेगळं आहे. नेमकं प्रकरण काय आणि यामुळं ठाकरेंच्या हातातली मशाल धोक्यात आली आहे का, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अंधेरी पोटनिवडणुकीमुळं शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं. ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह मिळालं. पण हे चिन्ह मिळालं तेव्हा बिहारमधील स्थानिक पक्ष असलेल्या समता पार्टीची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री झाली. समता पार्टीकडे हे चिन्ह होतं, पण नियमित नोंदणी न केल्यानं समता पार्टीचं हे चिन्ह निवडणूक आयोगानं ठाकरेंना दिलं. यावरच समता पार्टीनं हरकत घेतली, आपल्यालाही अंधेरीची निवडणूक लढवायची आहे असं सांगितलं. मात्र आयोगानं हा दावा फेटाळून लावला आणि ठाकरेंच्या मशालीचा मार्ग मोकळा झाला. आता पुन्हा समता पार्टीला मशाल हे चिन्ह मिळाले, पण ते महाराष्ट्रात नाही तर उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी समता पार्टीला मशाल हे चिन्ह मिळाले. ठाकरेंना मिळालेलं मशाल हे चिन्ह महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, महाराष्ट्राबाहेर ते कोणालाही दिलं जाऊ शकतं. त्यामुळं सध्या तरी ठाकरेंच्या मशालीला कोणताही धोका नसल्याचं म्हटलं जात आहे. पण याच बळावर समता पार्टीकडून येत्या काळात पुन्हा दावा ठोकला जाऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते आहे.